नमस्कार, माझं नाव तानाजी खोत। तुम्ही बघत आहात आपली बातमी डिजिटल। आज आपण भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात एक नवीन घडामोड घडती आहे। भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात नाही होत आहे, पाकिस्तानमध्ये होती आहे आणि त्याचा भारताशी संबंध आहे, अशा एका घटनेचं विश्लेषण करणार आहोत। तर झालं असं की मागच्या 2 आठवड्यामध्ये पाकिस्तानमध्ये एका पत्रकारावर हल्ला झाला। यूट्यूबर आहे, तरुण आहे असं पूर्ण नाव आहे त्यांचं। आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे जे प्रसिद्ध अँकर आहेत, लीडिंग अँकर आहेत हमीद मीर, यांनी एक स्टेटमेंट दिलं। ते स्टेटमेंट एवढं गंभीर होतं, म्हणजे पाकिस्तानच्या लष्करी एस्टॅब्लिशमेंटला, लष्करी सत्ताधाऱ्यांना मुळापासून हलवणारं होतं। आणि त्याची धास्ती इतकी त्यांनी घेतली की त्यांनी त्या हमीद मीर यांची नोकरी घालवली। GOTV चे त्यांचं कॅपिटल टॉक नावाचा जो त्यांचा एक प्रोग्राम होता, त्यातून त्यांना हटवण्यात आलं। आणि त्याच्यानंतर या स्टोरीचा रेफरन्स भारताशी काय आहे आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी याचा काय संबंध आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आझाद तुरे यांनी काय म्हटलं की पाकिस्तानचे जे ISI चे चीफ आहेत, त्यांनी आपल्या भावाला बेकायदेशीररित्या प्रमोशन दिलं। त्यांच्या शब्दात त्यांनी असं म्हटलं की पटवारी से नायब तहसीलदार बनाया, असं त्यांच्या यूट्यूब चॅनलवरचं स्टेटमेंट होतं। आणि पाकिस्तानमध्ये लष्करी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं किंवा त्यांच्या विरोधात बोलणं हे तितकं सहज सोपं नाही आहे। त्याच्यानंतर काही बुरखाधारी लोकांनी, 2-4 लोकांनी त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारहाण केली, जबर मारहाण केली। आणि त्यावरून त्याला विरोध करण्यासाठी हे जे समविचारी लोक आहेत, पाकिस्तानमध्ये एक वर्ग आहे, एक असा एक गट आहे पत्रकारांचा, विचारवंतांचा, बुद्धिवंतांचा, की लष्कराचा जे पाकिस्तानच्या राजकारभारामध्ये हस्तक्षेप, अतिरिक्त हस्तक्षेप आहे किंवा सगळी सत्ता लष्कर चालवत आहे याला आक्षेप असणारा हा वर्ग आहे। आणि त्यांनी या सगळ्या प्रकाराचा विरोध करण्यासाठी पाकिस्तानचं जे नॅशनल प्रेस क्लब आहे तिथं एक आंदोलन केलं, धरणं आंदोलन केलं। आणि त्याच्यानंतर अमित मीर यांनी ते स्टेटमेंट दिलं। अमित मीर असं म्हटले, तुम्ही जर आमच्या घरात घुसून आमच्यावर हल्ले करणार असाल तर आम्ही पण आमच्या हातातलं जे शस्त्र आहे, जे लेखणी आहे किंवा पत्रकारिता आहे, त्याचा वापर करून तुमच्या घरात जे काही घडतंय ते एक्सपोज करू। आणि ते असं म्हटलं की आम्हाला हेही सांगावं लागेल की जनरल राणी कोण आहे आणि जनरल कुणी कुणाच्या घरात कुणाला कशा पद्धतीने पकडलं आणि गोळी घातली, कुणी कुणाला गोळी घातली आणि त्याच्यामागे जनरल राणी कोण होती हे पण आम्हाला जगाला सांगावं लागेल, जनतेला सांगावं लागेल, अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं। आणि स्टेटमेंट इतकं गांभीर्याने घेतलं की संध्याकाळपर्यंत अमित मीर यांची नोकरी गेलेली होती। त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला घ्यायचा असेल तर आपण ट्विटरवरचे त्यांचे जे फॉलोअर आहेत ते बघितले तर आपल्याला लक्षात येईल की त्यांचे 6 मिलियन म्हणजे 60 लाख लोक त्यांना ट्विटरवर फॉलो करतात। भारताच्या दृष्टीनं आपल्याकडे बरेच पत्रकार असतील ज्यांना याच्यापेक्षा जास्त फॉलोअर असतील, पण पाकिस्तानच्या साईजनुसार आणि त्याच्या लोकसंख्येनुसार ही संख्या खूप मोठी आहे आणि ते सगळ्यात जास्त फॅन फॉलोइंग असणारे पत्रकार आहेत। जनरल राणी हे पाकिस्तानच्या इतिहासातलं एक वादग्रस्त कॅरेक्टर आहे। या कॅरेक्टरनं ही एक स्त्री होती आणि ती जनरल याह्या खान हे पाकिस्तानचे लष्करशाह होते। बांगलादेश युद्धाच्या वेळेला ते पाकिस्तानचे लष्करशाह होते आणि त्यावेळेला भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर बांगलादेश वेगळा झाला। आणि ही व्यक्ती जी आहे तिचं नाव होतं अक्लिन अख्तर। अक्लिन अख्तर बऱ्याच गोष्टी पाकिस्तानच्या जनमानसामध्ये चर्चिल्या जातात। ह्या अक्लिन अख्तर हे एक भ्रष्टाचाराचं प्रतीक होतं, म्हणजे जसं आपल्याला म्हणता येईल की अप्रत्यक्षरित्या या सत्ता चालवत होते। याह्या खान त्यांच्या मुठीत होते आणि याह्या खान यांच्या जवळ जायचं असेल तर पहिल्यांदा अक्लिन अख्तरच्या माध्यमातून लोकांना जावं लागत होतं। तर या अक्लिन अख्तर चा रेफरन्स आता येण्याचं कारण हमीद मीर यांनी ते वक्तव्य केलं। हमीद मीर यांच्या वक्तव्यानंतर परत चर्चा झाली। आत्ता याच्यामध्ये ISI मध्ये किंवा पाकिस्तानी लष्करामध्ये जनरल राणी कोणी आहे का? जनरल जी मूळची जनरल राणी होती ती जनरल वगैरे नव्हती, ती जनरलची राणी होती म्हणून तिला जनरल राणी असं टोपण नाव
पाकिस्तानच्या जनमानसामध्ये टोपण म्हणून ओळखली जात होती आणि ते उच्च स्तरीय उच्च पदस्थ लोकांच्या भ्रष्टाचाराचा आणि स्वैराचाराचा एक प्रतीक म्हणून त्या अखिल अख्तरचा रेफरन्स याच्यामध्ये पाकिस्तानच्या इतिहासात येतो. तर एक शायरी आहे याच्या संदर्भातली, म्हणजे शायरी एका शायरीने असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानची बरबरी, म्हणजे आपल्याला ती नेमकी शायरी नाही सांगता येत पण दोन रेफरन्स त्याच्यामध्ये असे आहेत की पाकिस्तानची बरबरी जर कोणी केली असेल तर ती अंगूर का पाणी और जनरल राणी. तुम्ही या यातल्या भावना समजून घ्या, अंगूर का पाणी आणि जनरल राणी. मग ही जनरल राणी आता पाकिस्तानच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये आत्तासुद्धा आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. तर हमीद मीर यांच्या वक्तव्यानंतर असं आलं मार्केटमध्ये किंवा मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये असं चर्चा झालं. ज्या दिवशी ही घटना आहे, आत्ताचे जे आयएसआयचे चीफ आहेत फैज हमीद हे डेप्युटी चीफ होते, त्यावेळी त्यांच्या फार्मासवर ही घटना घडली होती आणि फैज हमीद यांच्या मागे कमरेच्या खाली गोळी घालण्यात आली होती आणि ती त्यांच्या पत्नीने घातली होती. आणि का घातली होती तर ते पत्नीला त्यांच्या रेड हँड सापडले होते एका कॉलगरसोबत असं चर्चा होती. पण हमीद मीर यांनी जनरल राणीचा संदर्भ दिल्यानंतर ती व्यक्ती आरुसा आलम होती. मग ही आरुसा आलम कोण? आरुसा आलम ही मूळच्या जनरल राणीची मुलगी, म्हणजे जनरल राणी 20. तर ही जनरल राणी 20 आरुसा आलम आहे का? आणि ती असेल तर आपल्या दृष्टीने ते फार गंभीर आहे भारताच्या दृष्टीने, कारण ही अखिलेन अख्तरची मुलगी आरुसा आलम जवळपास 62 वर्षाची आहे. 2004 पासून ती पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची खास दोस्त आहे. इतकंच नाही तर ती पंजाबच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात, अधिकृत सरकारी निवासस्थानात वास्तव्यास होती. इतकी ती त्यांची घनिष्ठ संबंध आहे आणि ते त्यांनी लपवले नाही. दुसऱ्यांदा ज्या वेळेला आत्ता म्हणजे या निवडणुकीनंतर ज्या वेळेला अमरिंदर सिंग मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्या शपथविधीला त्या उपस्थित होत्या आणि त्यांनी बाकायदा मीडियाला बाईट्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी भेटण्यासाठी, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना काय काम असेल तर अनेक लोक या माध्यमातून जात असल्याचे रेफरन्स सोशल मीडियामध्ये फोटो आलेले आहेत. चड्ढा नावाच्या फॅमिलीतल्या काही महिला आरुसा आलमच्या माध्यमातून या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे फोटो सोशल मीडियावर आले होते, त्याच्या बातम्या त्यावेळी झाल्या होत्या. तर आरुसा आलमचा मुलगा फकरे आलम हा गायक आहे आणि दुसरा एक रेफरन्स द्यायचं झालं तर आरुसा आलम अखिलेन अख्तर जनरल राणीला सामोर होती. त्यांच्यापैकी एका म्हणजे जनरल राणी ही अण्णा स्वामींची ही आजी आहे, म्हणजे नानी, म्हणजे अण्णा. तर हे सगळं असं सुरू आहे. इतकी वर्ष हे बिंगोबाट सुरू आहे त्याच्यावर भारतीय घेतली, कारण पंजाबमधले जे एक वकील आहेत प्रसिद्ध, त्यांचं नाव एच सी अरोरा आहे, त्यांनी या आरुसा आलमच्या हस्तक्षेपाविषयी राजकारणातल्या किंवा एकूणच मुख्यमंत्र्यांच्या जवळीकीविषयी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं होतं, याच्या पण बातम्या तुम्ही शोधू शकता आहे आपल्याकडे. तर हे जे चालू आहे याचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी काय संबंध? पंजाब हे अतिशय सेन्सिटिव्ह, अतिशय संवेदनशील असं राज्य आहे. 1971 युद्धानंतर पाकिस्ताननं जे काही धोरण आखलेलं आहे भारताला खिळखिळं करण्याचं, त्याच्यामध्ये पंजाब काश्मीर ही एक महत्त्वाचे त्यांचे ॲसेट्स आहेत आणि त्यांनी पंजाबमधला सिख सेपरेटिझम याला चालना देण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं सातत्याने केलेला आहे. त्याच्यामध्ये भिंद्रणवाले आणि या सगळ्यांनी उच्छाद जो मांडला होता 80 मध्ये आणि त्याच्यानंतर भारतीय लष्करामध्ये हस्तक्षेप करायला, सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवलं आणि त्या ख्रिस्तानवाद्यांचा नायनाट किंवा त्यांचा पारिपत्य करण्यात आलं आणि त्यातून इंदिरा गांधींची हत्या झाली, हे सगळ्यांना माहिती आहे. तर काश्मीरमध्ये भारताची एक डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये भारत गेल्यानंतर यांनी कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पंजाबमध्ये एक फ्रंट उघडला आहे सैन, असं म्हणायला काही हरकत नाही, कारण पंजाब हे अतिशय संवेदनशील राज्य आहे, सीमावर्ती राज्य आहे आणि सिखिझम हा एक फॉल्ट लाईन आहे असं आयएसआयला वाटतं आणि भारतापासून त्याला वेगळं करण्यासाठी त्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून सिखांच्या गुडबुकमध्ये जाण्याचा प्रयत्न या
या लोकांनी केला, आयएसआयनी सुरू केला. आणि भारताला याच्यामध्ये फार विरोध करता आला नाही, कारण सिखांच्या धार्मिक भावनेच्या दृष्टीने कर्तारपूर कॉरिडॉरला एक महत्व आहे. पंजाबमध्ये गुरुदासपूर आहे, तिथे एक गुरुद्वारा आहे. पाकिस्तानमध्ये कर्तारपूरमध्ये एक गुरुद्वारा आहे, गुरुद्वारा आहे. या दरम्यानचा भाग हा एक मुक्त प्रवेश असेल शीख यात्रेकरूंना. आणि याच्या माध्यमातून एकतर शिखांच्या गुडबुकमध्ये जाणं, दुसरी गोष्ट यात्रेकरूंच्या माध्यमातून दहशतवादी भारतामध्ये घुसवणं, आणि तिसरी गोष्ट ड्रग्सचा सप्लाय करणं आणि त्यातून पैसे मिळवणं आणि पंजाबमधल्या तरुणांना, तरुण पिढीला खिळखिळ करणं किंवा त्याला बर्बाद करणं, अशा पद्धतीचं हे सगळं धोरण होतं. आणि हे सगळं सुरू असताना पंजाबच्या मुख्यमंत्र्याचा रोल काय आहे, पूर्ण या सगळ्या कायदा सुव्यवस्था आणि किंवा इंटरनल सिक्युरिटीचे विषय असतील, पोलीसशी संबंधित विषय असतील, ड्रग्सच्या संदर्भातले गुन्हे असतील, तर या संदर्भात पंजाब सरकार किंवा भारत सरकार जे काही करत आहे ह्या सगळ्या रोखण्यासाठी, या सगळ्याला कंट्रोल करण्यासाठी, तर ते सगळे सगळ्या घडामोडी, सगळ्या मिटिंगा यांना जर कुठली आयएसआयशी जवळीक असलेली व्यक्ती जर साक्षीदार असेल, तर तुम्ही याचे गंभीर परिणाम काय असू शकतात याची कल्पना फक्त केली तरी अंगावर शहारे. तर हे आरुष आलम प्रकरण असं आहे, आणि त्यामुळं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हे नाकारले नाही, फक्त जस्ट फ्रेंड आहे. जस्ट फ्रेंड कसे काय असू शकतात, आणि महत्वाचं म्हणजे हे डिफेन्स जर्नलिस्ट आहे आरुष आलम, डिफेन्स जर्नलिस्ट. अजून एक डिफेन्स जर्नलिस्ट तुम्हाला आठवत असेल, जी शशी थरूर यांची मैत्रीण होती, तिचं नाव मेहर तरार, आणि त्याच्यामध्ये सुनंदा पुष्करच्या मृत्यूमध्ये किंवा हत्येमध्ये किंवा आत्महत्येमध्ये जे काय असेल ते, अजून ते काही आलेलं नाही आहे तपासात, ते येण्याची शक्यता आता खूप कमी आहे, कारण ते सगळं नफादफा केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये त्या मेहर तरारचं नाव आलं, ती पण सुंदर आहे, तुम्ही तिचे फोटो बघितले असतील, आणि आरुष आलम पण बघा, ती पण सुंदर आहे. आणि या दोन्ही डिफेन्स जर्नलिस्ट आहे, डिफेन्स जर्नलिस्ट, आयएसआय, पाकी जनरल्स यांच्याशी जवळीक असणाऱ्या या व्यक्ती आहेत, आणि सुंदर आहेत, आणि भारतातल्या उच्चपदस्थ व्यक्तींच्या सोबत ज्यांचा निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचा रोल आहे किंवा निर्णय प्रक्रिया त्यांना सगळ्या माहीत आहे अशांशी जवळीक केलेली आहे त्यांनी. याच्याशी आयएसआयचा आहे मोडस ऑफ इंडिया आहे. अलीकडे जानेवारीमध्ये एक भारताच्या लष्करी, निवृत्त लष्करी अधिकारी सौरभ शर्मा यांना अटक करण्यात आली. काय आरोप होता त्यांच्यावर, त्यांच्यावर आरोप असा होता की हनी ट्रॅपमध्ये त्यांनी भारताची गुप्त माहिती, लष्कराच्या गुप्त माहिती, फोटो पाकिस्तानच्या आयएसआयला पोहोचवले. आणि कशाच्या माध्यमातून पोहोचवले, तर त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीनं संपर्क केला होता, आणि सातत्याने हे संपर्कात होते त्या व्यक्तीच्या. गुजरातमध्ये एका व्यक्तीला त्या संदर्भात अटक झाली, आणि हे सगळं, आणि ती व्यक्ती सुद्धा डिफेन्स जर्नलिस्ट होती. कळतंय तुम्हाला याचं गांभीर्य? कळतंय, डिफेन्स जर्नलिस्ट. पाकिस्तानच्या आयएसआयचा हे धोरण आहे की डिफेन्स जर्नलिस्ट असलेल्याच व्यक्ती दिल्लीत येतात, आणि दिल्लीत अशा प्रकारे त्या मैत्री करतात, आणि सातत्याने संपर्कात राहतात, आणि अशा प्रकारे जवळीक साधतात. आणि आपण हे फक्त कला, साहित्य आणि संगीत याच्या माध्यमातून हे आवडीनिवडी जुळल्यामुळं हे जवळ आलेले लोक आहेत असं मानतो. किती भोळ्या होत आपण मित्रांनो. ही स्टोरी इथं संपलेली नाही आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर आपण सातत्याने या चॅनलवर बोलत राहू. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल, आमचं विश्लेषण आवडत असेल, तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत